हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डब केमिया आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाऊट कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जो चॅप्टर आहे त्याची थेडी मी पाच पार्टमध्ये डिव्हाइड केलेली आहे आउट ऑफ धोज फाईव्ह पार्ट्स पहिला जो पार्ट आहे विच इज इंट्रोडक्शन अँड जनरल टर्म्स हा ऑलरेडी अपलोड केला आहे ओके आता आपण डिस्कस करत आहोत अबाऊट पार्ट नंबर टू सेकंड पार्टमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट क्लासिफिकेशन ऑफ धीस कॉम्प्लेक्सेस एक सिंपल क्लासिफिकेशन आहे दोन वेने ते क्लासिफाय करतो फर्स्ट वी विल डिस्कस दॅट पार्ट ते झाल्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट आयू पॅक नॉमिन क्लेचर ज्याच्यावर बेस्ड बरेच सारे क्वेश्चन्स बनतात ओके तो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे या सेशनचा तर वी विल स्टार्ट विदाऊट वेस्टिंग एनी मोर टाईम ओके फर्स्ट थिंग इज क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस तर क्लासिफिकेशन जे आहे कॉम्प्लेक्सचं ते फर्स्ट एक वेने होतं आहे ज्याच्यामध्ये आपण लिगॅन्डला पर्स्पेक्टिव्ह बघतो आहे तर लिगँड पर्स्पेक्टिवने जो आपला कॉम्प्लेक्स असणार आहे तो दोन वेने क्लासिफाय होणार आहे वन ऑफ देम इज होमोलेप्टिक वन इज कॉल्ड ॲज होमोलेप्टिक अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज हेट्रोलेप्टिक तर दोन वे आहेत क्लासिफाय करण्याचे होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक ॲज नाव सजेस्ट नाव सजेस्ट जे करते होमो आणि हेट्रो होमो सेम हेट्रो डिफरंट तर इथे काय असणार का आहे।, 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 आहे जे काही लिगॅन आपल्याकडे आहेत ना व्हॉट इज लिगॅन लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं द डोनेटिंग स्पेसेस इलेक्ट्रॉन जे डोनेट करतायत ते झाले आपले लिगॅन आता हा जो डोनेट करणारी स्पेसिस आहे ती जर एकच टाईपची असेल सिंगल डोनेटिंग साईट आहे त्या केसमध्ये सिंगल डोनेटिंग साईट आहे एज इन जे काही डिफरंट डोनर्स आहेत ते सेमच आहेत तर त्या केसमध्ये तो झाला आपल्याकडे होमोलेप्टिक लिगॅन एक एक्झाम्पल म्हणून लिहितो मी की कोबाल्ट आहे आपल्याकडे कोबाल्ट बॉन्डिंग करतोय लेट्स से सहा एन एच सीशी सिक्स एन एच सीशी बॉन्डिंग करतोय आता ह्या मध्ये जो कोबाल्ट इलेक्ट्रॉन घेतोय तो सहा अमाइन्स पासून घेतोय एकाच टाइपच्या लिगॅण्ड पासून घेतोय मग ह्या केसमध्ये त्याला म्हणायचं होमोलेप्टिक लिगँड एज समजा सेम कॉम्प्लेक्स मी ड्रॉ केला कोबाल्ट आहे एन एच थ्री आहे बट लेट्स एन एच टी मी घेतले तीन आणि तीन सी एल घेतले आता इथे जर तुम्ही बघाल ह्या केसमध्ये कोबाल्ट आहे एन एच टी आहे आणि सी एल आहे लिगॅण आहेत सहा लिगॅण आहेत बट आउट ऑफ द सिक्स लिगॅण तीन तीन थ्री लिगॅण्स आर अमोनिया अमाइन्स आहेत आणि थ्री लेगँड्स आर क्लोराइड्स आयन्स राईट तो मग इथे काय झालं डिफरंट टाईपचे लिगॅन आले जर डिफरंट टाईपचे लिगॅन असतील तर तो झाला हेट्रोलेप्टिक जर सेम टाईपचे लिगॅण असतील तर तो झाला होमोलेप्टिक तो वन ऑफ देम इज होमो सेकंड इज हेट्रो हे आहे फर्स्ट क्लासिफिकेशन ठीक आहे एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे हे देन सेकंड आहे बेस्ड ऑन चार्ज बेस्ड ऑन चार्ज आपल्याकडे जो कॉम्प्लेक्स आहे तो तीन टाईपचा बनणार आहे वन कॅटायनिक सेकंड अनायनिक थर्ड न्यूट्रल चार्ज आहे तर चार्ज दोन वेने असू शकतो पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज नाही आहे न्यूट्रल झाला राईट right? सिम्पल आहे तो पॉझिटिव्ह चार्ज जर असेल कॉम्प्लेक्स आहे यू कॅन सी हिअर आत्ता जो इथे लिहिलाय मी कॉम्प्लेक्स आहे, आहे, आहे कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती इथे काय लिहिलंय प्लस थ्री चार्ज करेक्ट कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती काय लिहिलं आहे प्लस थ्री चार्ज आहे तो प्लस थ्री चार्ज काय इंडिकेट करेल तर हा जो कॉम्प्लेक्स आहे हा काय झाला आपल्याकडे तर धिस इज कॅटायनिक कॉम्प्लेक्स ओके पॉझिटिव्ह चार्ज आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्स तसाच एक कॉम्प्लेक्स देतो कोमार्टी घेतला एल घेतले सहा सी एल घेतले आणि डोक्यावरती चार्ज आला आता मायनस थ्री निगेटिव्ह चार्ज आहे कॉम्प्लेक्सवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे तर मग हा काय झाला आपल्यासाठी दिस विल बी एनायनिक कॉम्प्लेक्स व्हेरी आता इथे जो लिहिला आहे यू कॅन सी हियर ओ एन एस ट्री थ्राई सी एल थ्री डोक्यावरती काहीच नाही आहे डोक्यावरती काहीच नाही आहे विच मीन्स तो काय झाला न्यूट्रल कॉम्प्लेक्स ओके तो स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती समजा चार्ज असेल आणि तो पॉझिटिव्ह असेल तर दॅट विल बी कॅटायनिक कॉम्प्लेक्स स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे तर दॅट निगेटिव्ह चार्ज विल इंडिकेट इट इज अनायनिक कॉम्प्लेक्स अँड जर काहीच नाही आहे काहीच नाही आहे तर न्यूट्रल सिम्पल राईट तो कॉम्प्लेक्स जो आहे आपण दोन वेने क्लासिफाय केला फर्स्ट बाय द वे लिगॅन लिगॅनच्या टाईपमध्ये का क्लासिफाय केला की एकच लिगॅन आहे इफ वी हॅव ओनली वन लिगॅन म्हणजे एक एकाच टाईपचा सॉरी नॉट वन लिगॅन एकाच टाईपचा लिगॅन आहे काय म्हटलं मी एकाच टाईपचा लिगॅन आहे तर होमोलेप्टिक डिफरंट टाईपचा लिगॅण आहे देन इट इज हेट्रोलिप्टिक ओके सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन चार्ज जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेटवरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज कॅटायनिक निगेटिव्ह चार्ज एनायनिक आणि काहीच नाही आहे तर तो झाला न्यूट्रल ओके दिस इज युअर क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन हे कुठे येऊ शकतं तर सी क्यूमध्ये एक साधासा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विच ऑफ द फॉलोईंग इज कॅटायनिक अनायनिक और होमोलिप्टिक हेट्रोलिप्टिक न्यूट्रल एक सिंपल वेने हे क्लासिफिकेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये काही असंच कन्फ्यूजिंग पार्ट नाही आहे ओके या व्हिडिओचा जो आता सेकंड पार्ट आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज रिअली अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर धिस चैप्टर विच इज कॉल्ड ॲज आय यू पॅक नॉमिन क्लेचर आय यू पी एस सी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लायड केमिस्ट्री ने एक सर्टन रूल्स डिसाईड केलेले आहेत सर्टन सेट ऑफ रूल्स आपल्याला दिलेले आहेत टू डिफाईन धिस कॉम्प्लेक्सेस ओके टू नेम धिस कॉम्प्लेक्सेस टोटल आठ रूल्स आपण डिस्कस करणार आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत जातो काय काय रूल्स आहेत ते ओके तो स्टार्टिंग विथ द फर्स्ट वन पहिला जो रूल आहे विच इज रिलेटेड टू हाऊ टू नेम धिस लिग अँड हाऊ टू नेम धिस कॉम्प्लेक्स ओके okay, तो वेन वी आर गोइंग टू नेम धिस कॉम्प्लेक्स जेव्हा आपण त्याचं नाव देतोय तर नाव लिहिताना फर्स्ट वी हॅव टू राईट लिगॅन पहिलं काय लिहायचंय लिगँड लिहायचाय तो झाला की त्याच्यानंतर मेटल लहायचंय ठीक आहे नाव धिस थिंग इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ देअर फॉर्म्युला जर आपण फॉर्म्युला बघितला तर फॉर्म्युलामध्ये पहिला मेटल येतो पहिला काय येतो मेटल येतो त्यानंतर मेटलच्या नंतर आपल्याकडे लिगॅण येतो कधी फॉर्म्युला लिहिताना मी तुम्हाला लास्ट एका लेक्चरमध्ये दाखवत होतो एम एल एन हे असं लिहितो आपण मेटल मेटलच्या नंतर लिगॅन्ड फॉर्म्युला हा काय आहे फॉर्म्युला ठीक आहे आता काय करतोय आपण नाव वी आर डुईंग नेमिंग नेम करतोय तो व्हाय रायटिंग दॅट नेम कॉम्प्लेक्सचं नाव लिहिताना फर्स्ट आपल्याला काय मेन्शन करायचंय फर्स्ट मेंशन मेन्शन आहे लिगॅण्ड आणि त्यानंतर मेंशन करायचं आहे मेटल दिस इज युअर फर्स्ट रूल व्हेरी इम्पॉर्टंट रूल फर्स्ट लिगॅन लिहायचा त्यानंतर मेटल लिहायचा आहे ओके हा झाला आपला पहिला रूल त्यानंतर हे जे लिगॅनचं नाव लिहिणारं आहे आपण जो इलेक्ट्रॉन डोनर आहे ना त्या इलेक्ट्रॉन डोनरचं जेव्हा आपण नाव लिहितोय तर ते नाव लिहिताना एक सर्टन चेंजेस करायचे असतात काय चेंजेस करायचे असतात तर जो कोणता लिगॅन आहे आता हे स्पेसिफिकली कोणाला ॲप्लिकेबल आहे तर दिस इज ॲप्लिकेबल टू अनायनिक लिगॅन मी सांगितलं होतं की जो लिगॅन्ड आहे तीन टाईपचा असतो ओके मेनली दोन टाईपचा असतो अनायनिक म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे तर निगेटिव्ह चार्ज असणार आहे एनायनिक असेल निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल असेल न्यूट्रल असेल नो चार्ज झिरो चार्ज ओके अँड आता हे टेक्स्टबुकमध्ये मेन्शन नाही टेक्स्टबुकमध्ये एवढे दोनच दिलेले आहेत सो वी आर गोईंग टू स्टडी ओनली धिस टू पॉझिटिव्ह पण असतात देर आर सर्टन कॅटायनिक लिगँड्स ॲज वेल हे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे हे आपल्याला रिक्वायर नाही आहे हे आपल्याला रिक्वायर नाही ते स्टार मार्क केलं म्हणजे इम्पॉर्टंट असं नाही ते बाहेरचं सा सांगितलं एक्स्ट्राचं सांगितलं म्हणून ओके okay, तो आपल्यासाठी आत्ता लिगँड दोन आहेत एक आहे अनायनिक लिगँड आणि एक आहे न्यूट्रल लिगँड नऊ फॉर न्यूट्रल लिगँड आपल्याकडे एक सर्टन स्पेशल कॅटेगरी असणारे स्पेशल नेम्स असणारे डिफरंट नेम्स असणार आहेत बट फॉर एनायनिक डोनर्स जे अनायनिक डोनर्स आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचं जे नाव आय ने एंड होतं ज्यांचं नाव आय ने एंड होतं त्यांच्या इथे लिहायचं आहे आपल्याला ओ त्यांना काय लिहायचं आहे ओ ओके आणि ज्यांचं नाव ए ने एंड होतं त्यांच्यासाठी लिहिणार आहे आपण ए टी ओ त्यांच्यासाठी लिहिणार आहे आपण एटीओ आता हे बरेच जण कन्फ्यूज झाले असेल काहीच झेपलं नसेल की नक्की काय सांगताय तुम्ही तर बघा हे लगेच मी तुम्हाला एक्झाम्पलने एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे मला बघा इथे एक सर्टन सेट लिस्ट ऑफ लिगँड्स आहेत ओके लिस्ट ऑफ लिगँड्स आहेत माझ्याकडे तर त्याच्यामध्ये पहिला जो लिगँड आहे विच इज बी आर मायनस बी आर मायनस ब्रोमिन बी आर मायनस म्हणजे काय ब्रोमिन ओके दॅट इज ब्रोमाइड आयन तो आयन आहे ना ब्रोमाइड आयन त्याचा एन्ड जर बघाल तुम्ही तर दॅट इज बी आर ओ एम आय डीई एन्ड काय होतोय आय डीई मग आता मी काय सांगितलं तर इथे एन्ड कसा करायचा ओ ने एन्ड करायचा मग इथे काय येणार आपल्याकडे तर इथे येणार ब्रोमो इथे येणार ब्रोमो आता हे मी चाललो चाललोय ठीक आहे त्यामुळे मी इथे ब्रोमो लिहिलो बट काही केसमध्ये डू रिमेंबर दिस स्पेशली हे एन मध्ये पण मेन्शन आहे तर इथे इन्स्टिट ऑफ ब्रोमो आपण लिहितो ब्रोमिडो ओके तो काही नेम्समध्ये तुम्हाला ब्रोमिडो मेंशन पण दिसू शकतं सो दॅट इज आल्सो करेक्ट एंड दॅट इज ॲक्च्युली बेटर वे टू राईट दॅट नेम तो ब्रोमो ऑर ब्रोमिडो असं येऊ शकतं ठीक आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये फक्त ब्रोमो आहे तो आय विल मेन्शन दॅट ब्रोमो ओके क्लोराईड आहे सी एल मायनस आयन क्लोराइड आयन आहे मग क्लोराइड आयन साठी काय करायचंय तर दॅट विल बी विल बी क्लोरो की क्लोराइड आहे सी एच एल ओ आर त्याच्या पुढे आय जो होता तो आय काढून टाकला आणि आयडी ईच्या जागेवरती काय आला सिम्पली ओ आला त्यालाच मी असंही लिहू शकतो दिस इज क्लोरिडो ओके सेम वे फ्लूरो येणार आहे इथे इस विल बी फ्लुडि फ्लुराईड आहे ना आयनच्या ऐवजी फ्लुडो आयोडाईड आयन आहे आयोडाईन आयोडाईडच्या ऐवजी सिम्पली आयडो होपफुली तुम्हाला हे आहे की आय आहे आय काढला आणि तिथे ओ अटॅच केला बरेच सारे आहेत तसे सायनाईड आहे बघा आता सायनाईड आहे तर सायनाईडला सिम्पली वी कॅन राईट सायनो सायनाईड आहे तर काय लिहिलं मी सायनो इथे आहे आपल्याकडे हायड्रोक्साइड आय अगेन आय आहे तो त्याला लिहिलं आपण त्यासाठी येणार आहे हायड्रोक्झो ठीक आहे दिस इज वन वे सेम मी दुसरं सांगितलं की ज्यांचा सा एंड ए टी ई ने होतोय ए टी ई ने होतोय त्यांच्यासाठी यूज करायचंय ए टी ओ एटीचा एंड आहे तर काय यूज करणार ए टी ओ जसं की सल्फेट आहे सल्फेटमध्ये यू कॅन सी एस यू एल पी एच ए टी ई तर एंड कसा करायचा ए टी ओ दॅट इज इथे येणार आहे सल्फो जेव्हा आपण नेमिंग करतोय लिगॅनचं नेमिंग करणार आहे तेव्हा एटीई आहे तर तिथे यूज करणार आहे आपण एटीओ आता हा नायट्रो आहे दिस इज नायट्राईट बेसिकली तर नायट्राईटचा आपण बनवू शकतो नायट्रिटो नाइट्राइट असतो तर त्याचं बनवू शकतो नायट्रिटो देन इथे आहे कार्बोनेट कार्बोनेटसाठी वी कॅन राईट कार्बोनॅटो वी कॅन राईट कार्बोनेट आहे तर कार्बोनेटसाठी वी कॅन कार्बो कार्बोनॅटो ऑक्झॅलेट आहे ऑक्झॅलेट साठी वी कॅन राईट ऑक्झॅलेटो ऑक्झॅलेट आहे ऑक्झॅले त्याच्यामध्ये आपल्याला यायचंय नायट्रिटो इथे येणार आहे एन एन नायट्राईट आहे तिथे येणार आहे नायट्रिटो ओ ना हे काय तुम्ही म्हणाल तर दोघंही नायट्राईटच आहेत काय काय वेगळं काय आहे याच्यामध्ये तर वी हॅव स्टडीड अँबिडेंटेड अँड लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं अँबिडेंटेड अँड व्हॉट इज लिग अँड तर असा अँड ज्याच्यामध्ये आपल्याकडे वे वेगवेगळ्या डोनेटिंग साईट आहेत त्यापैकी एखादी साईट यूज होणार आहे एक्झाम्पल एनो टू तर मध्ये आयदर डोनेशन ऑक्सिजनमधून असेल और नायट्रोजनमधून असेल मग जिथून कुठून डोनेशन आहे ते मी मेन्शन केलंय नायट्रीटो एन नायट्रीटो नायट्रिटो एन और नायट्रिटो ओ ओके नायट्रिटोएन म्हणजे काय डोनेशन फ्रॉम नायट्रोजन नायट्रिटो ओ म्हणजे काय डोनेशन फ्रॉम ऑक्सिजन सेम इथे आहे दिस इज थायोसायनेट थायोसायनेट आहे तर त्याच्या केसमध्ये आपण लिहू शकतो दिस इज थायो सायनायटो आणि पुढे येणार आहे एस थायोसायनायटो एस तसाच इथे बनेल आपल्याकडे थायो थायोसायनॅटो एन थायोसायनॅटो एन एस ऑर एन आता काही केसमध्ये इथे थोडंसं वेगळं पण लिहितात सिम्पली थायोसायनॅटो लिहिलं इफ वी राईट थायोसायनॅटो त्याचा मिनिंग जनरली असा कन्सिडर केला जातो की इट इज डोनेशन फ्रॉम सल्फर इट सेल ओके थायोसायनाटो असेल तर सल्फरने डोनेशन झालंय बट त्याच्याऐवजी असं लिहिलं जातं आयसो काय लिहिलं मी काय सांगितलं आयसो थायोसायनॅटो मग त्या केसमध्ये आयसो वर्ड आला तर कन्सिडर केलं जातं की डोनेशन आहे फ्रॉम नायट्रोजन ओके तो इन्स्टेड ऑफ रायटिंग धिस यू कॅन युज दॅट नेमिंग ॲज वेल थायोसायनॅटो एस आहे किंवा सिम्पली युराइट सल्फर सल्फरने डोनेशन थायोसायनेटो एन आहे त्याच्याऐवजी युराइड थायो आयसो थायोसायनायटो डोनेशन फ्रॉम नायट्रोजन ओके धिस इज ऑल्सो अनदर एम्बिडेंटेड लिगॅन्ड ओके तर जेव्हा आपल्याकडे अनायनिक कॉम्प्लेक्सेस आहेत तर आय डी ए आहे आय ईचा काय केला आपण ओ केला आणि एटीई आहे त्याचा केला आपण ए टी ओ आता समजा आपल्याकडे न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे तर एक चार न्यूट्रल कॉम्प्लेक्सचे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा तर जेव्हा अमोनिया आहे तेव्हा सिम्पली वी आर गोइंग टू राईट ए डबल एम आय एन ई -E, अमाइन ओके ए डबल एम आय एन ई -E, अमाइन डबल एम करतोय आपण इथे इथे कार्बन साठी वी आर गोइंग टू राईट कार्बोनिल कार्बन मोनॉक्साइड साठी काय यूज करणार आहे आपण वर्ड कार्बोनिल देन वॉटर आहे तर वॉटरसाठी वी आर गोइंग टू यूज वर्ड ऍक्वा वॉटर असेल तर अॅक्वा इथिलीन डाय अमाइनसाठी सिम्पली यू आर गोइंग टू राईट इथिलिन डाय अमाइन हा इथे सिंगल एम आहे आधी डबल एम होता अमोनियामध्ये डबल एम यूज करणार आहे इथे अमाइन आहे अमाइनसाठी सिंगल एम यूज केलाय ठीक आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहेत तर न्यूट्रल कॉम्प्लेक्समध्ये काय करायचंय मोस्ट ऑफ द टाइम जे त्याचं नाव नॉर्मल आहे जे नॉर्मल नेम असेल ना ते नॉर्मल नेम ॲज इट इज यूज करा नो नीड टू चेंज एनिथिंग नॉर्मल नेम जे काही असणार आहे ते ॲज इट इज यूज करायचं आणि काही केसमध्ये जो चेंज आहे तो मी दाखवला हो इथे काय चेंज आहे जसं की अमोनिया होता अमोनिया नाही लिहिणार मी अमाइन लिहिणार आहे कार्बन मोनॉक्साइड आहे कार्बोनिल लिहिणार आहे वॉटर आहे ॲक्वा लिहायचं आहे ओके आणि त्यानंतर लास्टला लिहिला इथीलिन डायमाइन ते एक्झाम्पल जे झालं की ज्याच्यामध्ये ॲज इट इज यू कॅन राईट द नेम ओके होपफुल इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल हे आहेत आपली लिगँडची नावं कशी लिहायची आहेत ती क्लिअर असतील नाव विल गो बॅक टू द रूल दोन रूल आपण डिस्कस केले पहिला रूल काय होता व्हाइल रायटिंग द कॉम्प्लेक्स फर्स्ट लीग हँड देन मेटल नाव सेकंड रूल काय घेतला आपण लिगँडचं नाव आहे एनायनिक आहे आय ऐवजी ओ करा ए टी ऐवजी ए टी ओ करा ओके नाव थर्ड जो रूल आहे थर्ड रूल इट इज रिलेटेड टू द कम्प्लीट नेम ऑफ द कॉम्प्लेक्स अँड दॅट नेम विल बी अ सिंगल वर्ड ह्याचा मिनिंग काय आहे तर मेटल आहे लिगॅण आहे वेगवेगळे लिगॅन्स आहेत तर ह्यांचं जेव्हा आपण नाव लिहितोय व्हाईल रायटिंग दॅट नेम दॅट कम्प्लीट वर्ड विल बी अ सिंगल इंटिट एक सिंगल वर्ड बनणार आहे तो सेपरेटली लिहायचा नाही आहे जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे लेट्स ए क्लो क्लोरो आहे ओके okay, आणि एखादा मेटल आहे लेट्स से झिंक आहे तो क्लोरो आणि झिंक लिहायचं आहे आपल्याला वर्ड्स वेगवेगळे आहेत पण ते सेपरेटली लिहायचे नाही आहेत ते एकत्र लिहायचे आहेत क्लोरो झिंक असं एकत्र करून लिहायचं आहे ओके okay, तो जो काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचं नाव काय बनणार आहे इट विल बी अ सिंगल वर्ड विदाउट स्पेस कसं लिहायचं आहे विदाउट स्पेस दॅट इज युअर रूल नंबर थ्री फोर्थ रूल जो आहे इट इज अबाउट मेटल मेटलचं नाव लिहिणार आहे आपण ठीक आहे मेटलचं नाव लिहिल्यानंतर आफ्टर रायटिंग मेटल का नेम आपल्याला एक ब्रॅकेट ॲड करायचं आहे पॅरेंथेसिस ॲड करायचं आहे ठीक आहे त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार आहे तर त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये वी हॅव टू मेंशन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स ऑफ दॅट मेटल इन रोमन नंबर काय करायचं आहे आपल्याला लिगॅन लिहिला मेटलचं नाव लिहिलं मेटलच्या नावानंतर विवेड ॲड अ ब्रॅकेट एक ब्रॅकेट ॲड करायचं आहे आणि त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये वी आर गोइंग टू मेन्शन ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर रोमन नंबरमध्ये काय करायचं आहे आपल्याला त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची आहे त्यामुळे मी लास्ट टाइम पण बोललो होतो की ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येणं मस्ट आहे ते तुम्हाला जमलंच पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे इथे त्याच्यावर बेस्ट बरेच सारे एम सी क्यू डायरेक्ट सुटून जातात नुसतं ऑक्सिडेशन स्टेट बघूनच आन्सर मिळून जातो बाकी काही बघावंच लागत नाही बऱ्याचदा ठीक आहे तसेही क्वेश्चन सुटतात इतके सिम्पल क्वेश्चन्स असणार आहेत वी विल डिस्कस धोज क्वेश्चन सेपरेटली डिस्कस करणार आहे एम सी क्यू साठी एक सिरीज रन करणार आहे आपण पी वाय क्यू स्टार्ट करत आहे ओके तर त्याच्यामध्ये आपण काय ट्रिक्स वगैरे डिस्कस करू आत्ता मी तुम्हाला थेरीज सांगतोय ओके वी विल गो टू द नेक्स्ट रूल नेक्स्ट रूल बघा काय आहे फिफ्थ रूलमध्ये काय आहे तर समजा आपल्याकडे वेगवेगळे लिगॅन्स असतील हेट्रोलिप्टिक कोर्टा कॉम्प्लेक्स घेतला आपण तर वी आर टॉकिंग अबाउट हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स तर फॉर धिस हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स जेव्हा आपल्याकडे वेगवेगळे लिगॅन्स आहेत तेव्हा काय करायचंय तर व्हाईल रायटिंग धोज लिगॅन्स वी हॅव टू फॉलो अल्फाबेटिकल प्रायोरिटी वॉट वी आर गोइंग टू डू व्हाईल रायटिंग दॅट नेम ऑफ ऑल धोज लिगॅन्स वी आर गोइंग टू फॉलो अल्फाबेटिकल प्रायोरिटी की अल्फाबेटिकली जो पहिला तो पहिला फॉर एक्झाम्पल एक आहे आपल्याकडे अमोनिया आणि एक आहे ब्रोमाइड ठीक आहे अमोनिया आहे आणि ब्रोमाइड आहे मग आता नाव घ्यायचं आहे मग नाव लिहिताना काय करणार तर अमाइनसाठी अमोनियासाठी येतो अमाइन ब्रोमाइडसाठी येतो ब्रोमो एकाची स्टार्ट आहे ए ने एकाची स्टार्ट आहे बी ने नावाची स्टार्ट बघायची काय नाही तर बरेच जण बघतात अमोनिया म्हणजे एन एच ट्री तर एन नाही नावाची स्टार्ट बघायची नावामध्ये अमोनियामध्ये ए आहे अमाइन आहे ना जे अमाइन तर त्याच्यामध्ये ए आहे ब्रोमोमध्ये बी आहे मग पहिला कोण झाला पहिला अमाइन झाला करेक्ट मग फर्स्ट वी विल राईट अमाइन देन वी विल राईट ब्रोमो जेव्हा आपल्याकडे हेट्रोलिप्टिक बॉन्ड असेल हेप्रोलिप्ट हेट्रोलिप्टिक कॉम्प्लेक्स असेल त्या केसमध्ये फर्स्ट असा लिगॅन लिहायचा जो अल्फाबेटिकली पहिला येतोय त्यानंतर सेकंड लिगँड जो अल्फाबेटिकली सेकंड येईल तिसरा असेल तर तो त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला फॉलो करायचा आहे ओके okay? नाव नेक्स्ट रूल ही जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ओके ओके मी सिक्स रूल आधी सांगितला फिफ्थ रूल वेगळा आहे अल्फाबेटिकल प्रायोरिटी सांगितली तुम्हाला इथे काय आहे बघा की एकच लिगॅण आहे मल्टिपल टाइम्स आलाय ती केस आहे ठीक आहे थोडा इथे उलटा सांगितला मी रूल हा सहावा आधी सांगितला होता पाचवा सांगतो मी आता की आपल्याकडे लिगॅण आहे एक लिगॅण आहे चार वेळा आलाय एक लिगॅण आहे तीनदा आलाय एक लिघॅण आहे पाच वेळा आलाय अशी सिच्युएशन आहे की एकाच टाईपचा लिघॅण मल्टिपल टाइम्स आलाय एकाच टाईपचा लिगाण काय झालं मल्टिपल टाइम्स जर आलाय त्या केसमध्ये काय करणार तर समजा दोन असतील से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे दोन क्लोरो ठीक क्लोराई आहे क्लोराईड आयन्स दोन आहेत एक कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये सी एल टू आहे दोन कॉम्प्लेक्स सी एल टू म्हणजे क्लोरीनवाला नाही डायक्लोरा डायक्लोरीन दाए तो वेगळा असतो ठीक आहे क्लोरीन गॅस वेगळा असतो हा सी एल मायनस दोनदा आलाय त्या केसमध्ये काय करणार आहे तर वी विल मेंशन मेन्शन क्लोरो विल मेंशन मेन्शन क्लोरो समजा आपल्याकडे बी आर आहे तीनदा आलाय बी आर तीनदा आलाय तीन आला म्हणून वी विल मेन्शन ट्राय ब्रोमो लेट से आपल्याकडे वॉटर आहे वॉटर सहा वेळा घेतलंय आपण वॉटर किती वेळा घेतलंय सहा वेळा घेतलंय सहा म्हणजे काय तर हेक्झा सहा म्हणजे हेक्झा तर हे बनणार हेक्झा ॲक्वा दोन वेळा असेल एखादा लिगॅन्ड दोन वेळा असेल तर वी विल मेन्शन डाय तीन वेळा असेल तर वी विल मेन्शन ट्राय चार वेळा असेल तर वी विल मेन्शन टेट्रा पाच वेळा असेल तर टेंटा सहा वेळा असेल तर हिग्जा धीज आर द न्युमरिकल प्रिफिक्सेस दॅट वी आर युझिंग का यूज करतोय तर समजा दोन क्लोरीन आहेत समजा असं समजून झालं की दोन वेळा क्लोराईड आयन आलाय तर मग क्लोरो क्लोरो हे दोनदा कशाला लिहायचं एकदाच लिहून टाका डाय क्लोरो चार वेळा आलाय क्लोरो 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 कशाला चार वेळा एकत्र करून टाका टेट्रा क्लोरो ओके होपफुली क्लिअर असेल तुम्हाला तर नेक्स्ट रूल आपण डिस्कस करू सेवन पण आहे की जेव्हा लिगॅनमध्येच न्युमरिकल प्रिफिक्स असेल आपल्याकडे असा लिगॅन आहे की ज्याच्यामध्येच ऑलरेडी न्युमरिकल प्रिफिक्स आहे फॉर एक्झाम्पल एक मगाशी बघितला होता कोणता बघितला होता हा बघा इथिलिन डायामाइन ज्याच्यामध्ये ऑलरेडी नावातच डाय आहे आणि आता हाच दोनदा आलाय असं समजून चला की इथिलिन डायमाइन दोनदा आलाय मग इथिलीन डायमाइन कन्फ्युजिंग होऊन जातं डायथिलीन डायमाइन कन्फ्युजिंग होऊन जाते मग ह्या केसमध्ये काय करायचंय की जेव्हा लिगॅनमध्येच न्युमरिकल प्रिफिक्स असेल तेव्हा ऐवजी वी आर गोइंग टू मेन्शन बीस डायच्या ऐवजी काय यूज करणार आहे बीस फॉर एक्झाम्पल हा जो इथिलीन डायमाइन आहे त्याला मी असं ई एन मध्ये लिहितो की इ एन दोनदा आलाय मग मी काय लिहिणार बीस इथिलीन डायअमाइन 20 के ला इते, इते के ला बीस इथिलीन डायमाइन मी काय केलं इथे तर हा इथे वर्ड ॲड केला बीस कोणासाठी दोन साठी ठीक आहे जर लिगॅनमध्ये ऑलरेडी न्यूमेरिकल प्रिफिक्स असेल त्या केसमध्ये वी आर गोइंग टू यूज इन्स्टिड ऑफ डाय बीस इन्स्टिड ऑफ ट्राय वी आर गोइंग टू यूज वर्ड ट्रीस इन्स्टिड ऑफ वर टेट्रा वी आर गोइंग टू यूज वर्ड टेट्रा किस टू अवॉइड दॅट कन्फ्युजन ठीक आहे की लिगॅनमध्ये ऑलरेडी ज्या न्युम्रिकल प्रिफिक्स आहे त्या केसमध्ये आपल्याला बीस तीस हे वाले टर्म्स यूज करायचे आहेत ओके अँड द लास्ट रूल व्हेरी इम्पॉर्टंट रूल इज अबाउट मेटल आपले जे लिगॅन आहेत वेगवेगळ्या टाईपच्या आहेत कॅटायनिक सॉरी जे आपल्याकडे कॉम्प्लेक्स आहेत ते कॉम्प्लेक्स वेगवेगळ्या टाईपच्या आहेत कोणकोणत्या टाईपच्या आहेत तर कॅटायनिक अनायनिक अँड न्यूट्रल आता कॅटायनिक असेल किंवा न्यूट्रल असेल तर त्या केसमध्ये लोड नाही आहे मेटल ॲज इट इज लिहून टाका कॅटायनिक आहे न्यूट्रल आहे तर त्या केसमध्ये मेटलचं नाव ॲज इट इज लिहून टाकायचंय बट जर आपला कॉम्प्लेक्स एनायनिक आहे आपला कॉम्प्लेक्स एनायनिक असेल तर त्या मेटलचं लिहायचंय मेटल मेटलसाठी काय लिहिणार आहे आपण मेटॅलेट व्हाट इज दिस मेटल का मेटॅलेट म्हणजे काय झालं की समजा आपल्याकडे असा एक कॉम्प्लेक्स बनला ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सच्या वरती डोक्यावरती मायनस साइन आहे कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती कोणतं साइन आहे मायनस साईन आहे मग त्या केसमध्ये समजा आपल्याकडे ॲल्युमिनियम असेल तर आय विल मेन्शन अल्युमिनेट ॲल्युमिनियम आहे तर आय विल मेन्शन अॅल्युमिनेट मग सर कॉ कॅटायनिक असेल तर काय करणार कॅटायनिकला ऍज इट इज ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम न्यूट्रल असेल तर काय करणार ॲल्युमिनियम ऍज इट इज बट अनायनिक कॉम्प्लेक्स आहे आपल्याकडे कोणता कॉम्प्लेक्स आहे अनायनिक कॉम्प्लेक्स आहे मग त्या केसमध्ये वी आर गोईंग टू राईट एल सेम नेक्स्ट आहे कोबाल्ट आहे तर कोबाल्टसाठी वी विल राईट कोबाल्टेट गोल्ड आहे गोल्ड म्हणजे तो ऑरियम असतो ए एयू मग त्यासाठी आपण लिहितो ऑरेट नाही गोल्डेट लिहून ठेवाल तसं नाही आहे ते गोल्डेट कसं वाटतं कुत्र्याला बोलवल्यासारखं वाटेल तसं नाही ते तर इथं एयू आहे ना तर एयूचा ते लिहायचं आपल्याला ऑरेट ओके मँगनीज आहे मँगनीज आहे त्यासाठी वी आर गोइंग टू राईट ॲज मॅगनेट प्लॅटिनम आहे प्लॅटिनमसाठी वी विल राईट ॲज प्लॅटिनेट क्रोमियम आहे तर क्रोमियम साठी वी विल राईट क्रोमेट कॉपर आहे तर कॉपरचा तो क्युपरस म्हणून असतो ना मग त्याच्यासाठी लिहिणार आहे क्युपरेट आयन एफी फेरस फेरससाठी लिहिणार आहे मी फेरेट निकेल आहे तर निकेलसाठी आहे आपल्याला निकेलेट आणि झिंक आहे तर झिंक साठी लिहिणार आहे मी झिंकेट कधी लिहितोय हे तर फॉर एनआयनिक कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स आहे मेटल अशा कॉम्प्लेक्समध्ये आहे त्या कॉम्प्लेक्सवरती चार्ज निगेटिव्ह आहे त्या केसमध्ये आपल्याला एंडिंग कसं करायचंय तर एंडिंग करायचंय युझिंग एटीई पण कॅटायनिक असेल किंवा न्यूट्रल असेल त्या केसमध्ये करायचं नाहीये त्या केसमध्ये ऍज इट इज ठेवायचंय ओके हे होते आपले रूल्स होपफुली इथपर्यंतचे रूल्स आता तुम्हाला क्लिअर झाले असतील आता हे जर सगळे रूल्स क्लिअर झाले असतील तर मी टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल उचललेले आहेत तो यू कॅन डायरेक्टली सॉल्व धोज एक्झाम्पल ओके वी आर गोइंग टू सॉल्व सॉल्व्हिस एक्झाम्पल वन बाय वन टू अंडरस्टँड की कसा रूल तो अप्लाय होतोय ओके एक्झॅक्टली कोणत्या वेने तो रूल अप्लाय होतोय ह्या केसमध्ये आय विल सजेस्ट यू टू पॉज धीस व्हिडिओ अँड फर्स्ट सॉल्व धीस क्वेश्चन ओके विदाउट रेफरिंग टेक्स्टबुक फर्स्ट पॉज दिस व्हिडिओ सॉल्व सॉल्व्हिस क्वेश्चन अँड देन डायरेक्टली चेक की माझा आन्सर का आलंय ते ओके जर तुमचा आन्सर माझा आन्सर मॅच झालं तर यू डोंट हॅव टू वॉच दॅट वाला पार्ट यू कॅन स्किप डायरेक्टली फॉर द नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे तर वन बाय वन इथून पुढे जे आहे तर प्रिफरेबली पॉज करा सॉल्व करा आणि मग देन फक्त डायरेक्ट आन्सर चेक करा आन्सर रॉग आलं असेल तर मग एक्सप्लेनेशन बघा मी एक्सप्लेनेशन पण पटापट देणार आहे आय वोन्ट आय एम वोंट बी वेस्टिंग युअर टाईम तर पटापट मी एक्सप्लेन करत जाणार आहे यू हॅव टू जस्ट सॉल्व ॲज फास्ट ॲज पॉसिबल ओके बघा आता फर्स्ट केसमध्ये अनायनिक कॉम्प्लेक्स आहे तो अनायनिक कॉम्प्लेक्सला मी आत्ताच जे सांगितलं की एंडिंग कसं कर करायचं आहे ए टीईने करायचं आहे मग तसं एंडिंग करावं लागेल आता लिहिताना पहिला लिगाईन लिहायचं आहे मग मेटल लिहायचं आहे तो फर्स्ट विल राईट दॅट लिगाईन लिगाईन कोण आहे सी आहे सी एन सायनाइड असतो सायनाइडचं काय करायचं सायनो सायनाइडचं काय करणार सायनो करणार किती आहेत चार आहेत चार आहेत मग काय लिहिणार टेट्रा तो इथे नाव काय बनणार आहे टेट्रा सायनो पुढे येणार आहे निकेलेट टेट्रास निकेलेट इथेच नाव संपत नाही इथे नाव झाल्यानंतर मेटलच्या पुढे वी हॅव टू राईट दॅट ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटमध्ये वी हॅव टू मेन्शन इट्स ऑक्सिडेशन नंबर क्विकली मी तुम्हाला दाखवतो कसा फाईन करायचा आहे बघा निकेल आहे निकेलसाठी मी लिहिणार आहे एक्स एक्स तुमची वाली नाही अननोन आहे म्हणून ते एक्स मेन्शन केलंय त्यानंतर आहे सीएन एनचा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस वन सीएनचा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस वन आणि असे चार जण आहेत म्हणून लिहिलं मी मायनस वन इन्टू फोर आणि त्याच्या पुढे वी आर गोइंग टू मेन्शन द टोटल चार्ज डोक्यावरती चार्ज आहे मायनस टू डोक्यावरती चार्ज किती आहे मायनस टू म्हणून इक्वल टू आला मायनस टू आता हे जर सॉल्व्ह कराल तुम्ही मायनस फोर अपोजिट साईडला गेला प्लस फोर प्लस फोर आणि मायनस टू दॅट विल बिकम प्लस टू म्हणून मी इथे लिहिणार आहे रोमन नंबरमध्ये टू ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट केसमध्ये आहे इथे कोबाल्ट आहे सी टू ओ फोर आहे सी टू ओ फोर म्हणजे तो असतो ऑक्झॅलेट सिटीओ फोर म्हणजे काय ऑक्झॅलेट तर ऑक्झॅलेटचं करायचं ऑक्झॅलेटो असे किती आहेत तीन असे किती आहेत तीन म्हणून इथे लिहिणार आहे मी ट्राय ऑक्झॅलेटो ट्रायऑक्झॅलेटो कोबाल्ट आहे अनायनिक आहे सो कोबाल्टेट ते बनणार आहे कोबाल्टेट त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर अगेन एक्स प्लस ऑक्झॅलेट वरती असतो चार्ज मायनस टू दॅट यू शुड नो ऑक्झॅलेट वरती असतो मायनस टू असे तीन घेतलेत असे तीन घेतलेत आणि इक्वल टू आहे मायनस थ्री कारण डोक्यावरती चार्ज मायनस थ्री आहे होपफुली तुम्हाला हे दिसत असेल तो कलरमुळे मे बी तुम्हाला ते डिफिकल्ट जात असेल दिसायला तर आय विल टेल यू हे मी टेक्स्टबुकमधलेच एक्झाम्पल घेतलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये यू विल फाइंड दॅट टेबल स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक आहे जिथे पहिला कॉम्प्लेक्सचा एक टेबल दिला पहिला लिगँडचा एक टेबल दिलेला आहे आणि त्याच्या खाली कॉम्प्लेक्सचे एक्झाम्पल्स आहेत त्यांचे आन्सर पण दिलेले आहेत आन्सर पण दिलेले आहेत पण ते कसे आले हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ठीक आहे मग ह्याचं जे आन्सर आहे मायनस टू इंटू थ्री मायनस सिक्स अपोजिट साईडला गेला प्लस सिक्स प्लस सिक्स आणि मायनस थ्री दॅट विल बिकम प्लस थ्री म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये येणार आहे थ्री नेक्स्ट वन जे आहे नेक्स्ट वन एक्झाम्पल इज एफी सी एन सिक्स सहा आहेत सहा आहेत म्हणून काय करणार हेक्झा त्याच्यापुढे सायनो हेक्झा सायनो एफी आहे तो साठी येणार आहे फेरेट एफी साठी येणार आहे फेरेट ऑक्सिडेशन नंबर बघा आता मायनस वन इंटू सिक्स मायनस सिक्स आहे मायनस वन इंटू सिक्स मायनस सिक्स ऑपोजिट साइडला गेला प्लस सिक्स प्लस सिक्स आणि मायनस फोर प्लस सिक्स आणि मायनस फोर दॅट विल बिकम टू ओके आता हे असेच कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांना आपण अटॅच केलाय काउंटर आयन काउंटर आयन काय असतो व्हॉट इज काउंटर आयन लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय काउंटर आयन काय आहे तर आपल्याकडे अनायनिक कॉम्प्लेक्स आहे मग अनायनला बॅलन्स करण्यासाठी कॅटायन असेल आपल्याकडे कॅटायनिक कॉम्प्लेक्स जर असेल तर त्या कॅटायनला बॅलन्स करण्यासाठी अनायन असेल ओके अनायनला बॅलन्स करायला कॅटायन कॅटायनला बॅलन्स करायला अनायन ओके हे जे काही असतात जे काही काउंटर करायला अपोजिट चार्टचे आयन्स जे असतात तर त्यांना म्हणतो आपण काउंटर आयन नाव विथ दॅट काउंटर आयन त्याचं नाव कसं बनणार आहे तर व्हाईल रायटिंग एनी नेम कोणत्याही कंपाऊंडचा नेम लिहिताना फर्स्ट वी विल ऑल्वेज मेन्शन कॅटायन आणि देन अनायन पहिला कॅटायन लिहायचा मग अनायन लिहायचा इथे कॅटायन कोण दिसतोय बघा फर्स्ट केसमध्ये इट इज सोडियम तो आय विल राइट सिम्पली सोडियम सेकंड केसमध्ये इट इज पोटॅशियम तो आय विल राईट सिंपली पोटॅशियम थर्ड केसमध्ये सोडियम तो आय विल सिम्पली राईट दिस सोडियम ॲज इट इज लिहायचा त्याचा मेन्शन त्याचा नंबर मेन्शन करायची देर इज नो नीड इज नो नीड टू मेन्शन इट्स नंबर तो ऑटोमॅटिकली काउंटर करण्यासाठी असतो त्यामुळे त्याचा नंबर द्यायची गरज नाही आहे ओके आता कोबाल्ट आहे ठीक आहे त्यानंतर एनो टू आहे आपल्याकडे काय आहे एनो टू आहे नायट्रोजनने बॉन्डिंग झाले सहा आहेत सहा आहेत म्हणून काय आला तर सहा आहेत म्हणून झालं हेक्झा सहा आहेत म्हणून काय आलं हेक्झा बघा आता मी थोडं कलरमध्ये लिहितो वेगवेगळ्या कलरमध्ये सो दॅट यू विल अंडरस्टँड की काय काय लिहिलेलं आहे पहिलं काउंटर आणने लिहिला होता आता नंबर मेन्शन करतो फर्स्ट केसमध्ये इथे आहे हेक्झा सहा आहेत म्हणून सेकंड केसमध्ये तीन आहेत की नाही तीन आहेत म्हणून मी लिहिणार आहे इथे ट्राय आणि लास्ट केसमध्ये सहा आहेत सहा आहेत म्हणून इथे लिहितो पडत हेक्झा त्यानंतर कोण आहेत कोण आहेत ते तर बघा इथे आहे एनोटू आहे एनो टू आहे म्हणून हेक्झा नायट्रिटो एन एक्झा नायट्रीड केसमध्ये इथे आहे आपल्याकडे सी टू ओ फोर सी टू ओ फोर दॅट इज ऑक्झॅलेटो तो काय झाला आपल्याकडे ऑक्झॅलेटो थर्ड केसमध्ये आहे फ्लोरिन फ्लोरिन आहे म्हणजे फ्लुडो फ्लुडो ओके त्यानंतर वी हैव टू राईट द मेटल फर्स्ट केसमध्ये वी हैव नेम ॲज कोबाल्ट आहे कोबाल्ट आहे म्हणून तो काय झाला तो झाला कोबाय कोबाय टेट देन इथे ॲल्युमिनियम आहे म्हणून तो झाला ॲल्युमिनेट तो आला आपल्याकडे ॲल्युमिनेट नेक्स्ट आहे अगेन ॲल्युमिनियम आहे तर तो पण झाला ॲल्युमिनेट अँड द लास्ट वन लास्ट वन इज देअर ऑक्सिडेशन तो ऑक्सिडेशन नंबर यू कॅन सी की एने तीन होता की नेडे एने तीन आहे ना मग प्लस वन झाला तो तो इथे कसं येणार बघा प्लस वन इंटू थ्री प्लस एक्स प्लस एनो टूवरती चार्ज असतो मायनस वन मग मायनस वन इंटू सिक्स इक्वल टू असणार झिरो हे आपलं असं इक्वेशन बनून जातं हे कसं बनलं सोडियम होता सोडियमचा चार्ज असतो प्लस वन तीन आहेत म्हणून प्लस वन इंटू थ्री एनो टू आहे त्याच्यावरती चार्ज असतो मायनस वन म्हणून मायनस वन इंटू सिक्स ओके आणि तो मग बॅलन्स करून जो एक्सची व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे सिम्पली पूट करायची ती ची व्हॅल्यू काय बनणार आहे तर इथे बनून जाईल ती थ्री नेक्स्ट केसमध्ये पण बघू शकता नेक्स्ट केसमध्ये कसं आहे बघा प्लस वन आहे प्लस वन इंटू थ्री प्लस एक्स प्लस सी टू ओ फोरमध्ये चार्ज आहे मायनस टू व मायस टू इन्टू थ्री इक्वल टू झिरो अगेन इफ यू बॅलन्स दॅट तीन आन्सर येईल बघा पुढचा पार्ट वाला आहे वाला पार्ट मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो यू कॅन सॉल्व्ह दॅट सेम वे इथे पण जर कराल तर तसंच आन्सर बनणार आहे इथे पॉईंट हे होतं आपलं अख्खं नाव ओके रिटर्नमध्ये तो इंडियाचा फ्लॅगच बनवला आहे आपण ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन ऑल राईट तर इथे मी वेगवेगळ्या कलरमध्ये का लिहिलं हे टू अंडरस्टँड पहिलं आपण लिहिला कॅटायनिक काउंटर आयन पहिलं काय घेतला कॅटायनिक काउंटर आयन त्यानंतर का त्यान नंबर जे काही लिगॅन आहेत त्यांचा नंबर त्यानंतर लिगॅन त्यानंतर मेटल आणि त्यानंतर त्यांचा ऑक्सिडेशन नंबर ठीक आहे हे जसं केलं तसंच आता आपण ट्राय करूया फॉर कॅटायनिक डिफरंट सेकंड वाल्यासाठी कॅटायनिकमध्ये आता कॅटॅनिकमध्ये मध्ये काय करायचं कॅटाइनिक मध्ये ना मेटलचं नाव ॲज इट इज लिहायचं आता एटी लावायचा नाही आहे मेटल जो आहे तो ॲज इट इज मेन्शन करून टाकायचा मग इथे बघा पहिल्या केसमध्ये कॉपर आहे आपल्याकडे ठीक आहे कॉपर आहे आणि अमाइन जे आहेत ते चार आहेत म्हणून इथे आय विल राईट ॲज टेट्रा ठीक आहे चार होते म्हणून तो काय आला टेट्रा आलं सेकंड केस मध्ये ओके पहिला आता हा सॉल्व कोण टाकू कारण सेकंड केस मध्ये आता दोन दोन आपल्याकडे लिखाण आलेत मग तिथे अजून अंडरस्टँड करायचे तो टेट्रा त्याच्या पुढे येणार आहे अमाइन आणि त्याच्या पुढे येणार आहे आपल्याकडे कॉपर टेट्रा अमाइन कॉपर त्याचा जर चार्ज तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर तो, तो चार्ज बनेल टू कारण अमाइन जो आहे तो असतो न्यूट्रल अमाइन कसा असतो न्यूट्रल देर इज नो चार्ज मग जो काही डोक्यावरती चार्ज आहे तो कोणामुळे आहे दॅट इज बिकॉज ऑफ कॉपर राईट सेकंडमध्ये बघा आता सेकंडमध्ये दोन लिगॅन दिलेले आहेत एक आहे एच टू ओ आणि दुसरा आहे आपल्याकडे एन सी एस एच टू ओ आणि एन सी एस अल्फाबेटिकली एच टू ओ पहिला येतो किती एच टू ओ आहेत यू कॅन सी की पाच आहेत राईट एच टू ओ पाच आहेत म्हणून ते येणार पेंटा एक्वा ते काय आलं पेंटा एक्वा पेंटा अँड एक्वा त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये काय येणार आहे तर एन सी एस आहे मी मला सांगितलं होतं आय ड यू राईट आयसो सायनॅटो आयसो यू राईट थायो सायनॅटो एन ओके तो आय विओसायनॅटो एकटाच आहे थायो सायनॅटो एन टू इंडिकेट बॉन्डिंग जे आहे ते नायट्रोजन पासून झालंय बॉन्डिंग कोणापासून झालंय नायट्रोजन पासून झालंय आणि लास्टला येणार आहे आपल्याकडे फेरेट नॉ no, नॉट फेरेट आयन फेरेट फेरेट का नाही लिहिलं आणि कॅटायनिक आहे ना ते अनायनिकला लिहायचं होतं कॅटायनिकला देट इज नो no नीड ऑफ दॅट तो इथे बनणार आहे आयन त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा आहे ऑक्सिडेशन नंबर काय येईल बघा ऑक्सिडेशन नंबर इथे बनणार आहे आपल्याकडे एच टू ओ न्यूट्रल असतो आणि एनसीएसवरती एन सी एसवरती चार्ज काय तर मायनस वन आहे राईट right? एन सी एसवरती चार्ज काय आहे मायनस वन आहे मग आता तो बॅलन्स करण्यासाठी जर तुम्ही बघाल तर इथे टोटल चार्ज आहे प्लस टू मग एफीचा -E जो चार्ज आहे तो बनणार आहे प्लस थ्री एफीचा -E चार्ज किती बनणार आहे प्लस थ्री आता मी दोन तीन एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेत ह्याच्या पुढचे एक्झाम्पल यू कॅन ट्राय ऑन युअर ओन जस्ट ट्राय टू फाईंड दॅट ऑक्सिडेशन नंबर अँड यू आर नॉट क्लिअर विथ दॅट ऑक्सिडेशन नंबर का कन्सेप्ट देन गो अँड चेक रिडॉक्स रिॲक्शन त्या रिडॉक्स रिॲक्शनचा एक मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे मग तिथे आहे एक्सप्लेनेशन मग मग परत इथे एक्सप्लेन करून का टाइम वेस्ट करायचा आहे ओके तो यू कॅन रेफर दॅट व्हिडिओ टू फाईंड हाऊ टू फाईंड ऑक्सिडेशन नंबर नेक्स्ट वन बघू आपण नेक्स्टमध्ये आहे आपल्याकडे पी टी दॅट इज प्लॅटिनम ई एन ई एन म्हणजे दॅट इज इथिलीन डायमाइन का शॉर्टकट मोठा लिहिण्यापेक्षा डायरेक्टली आपण डायमाइन डायमाइनसाठी शॉर्टकट लिहितो आणि मग एस सी एन आहे दॅट इज थायोसायनेटो एस ऑन सिम्पली थायोसायनेटो मग इथे काय येणार बघा तर पहिलं येणार इथीलिन डायमाइन दोनदा आहे आता दोनदा आहे आणि त्याच्यामध्ये न्युम्रिकल प्रिफिक्स आहे म्हणून बीस इथिलीन डाय अमाइन बिस इथिलीन डाय अमाइन त्याच्यानंतर एस सी एन जो आहे त्याच्यासाठी येणार आहे दोन आहेत परत ते त्याच्यासाठी येणार आहे डाय थायो सायनायटो डाय थायो सायनायटो ओके आता तुम्ही इथे डाय आधी बीस का यूज केला इथे बीस का नाही यूज केला कारण इथे बीसची गरज नाहीये त्याच्यामध्ये न्युम्रिकल प्रिफिक्स नाही आहे ना जर असतं तर यूज केलं असतं गरज नाही आहे मग डाय यूज केला डायरेक्टली ओके त्यानंतर आहे आपल्याकडे प्लॅटिनम आणि त्याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे यू कॅन सी हियर ई एन इज झिरो एनचा चार्ज असतो झिरो इथे चार्ज असतो मायनस वन मायनस वन वाले दोन आहेत मग मायनस वन इंटू टू मायनस टू अपोजिट साईडला गेला प्लस टू प्लस टू आणि प्लस टू प्लस फोर मग प्लॅटिनम बनणार आहे फोर होपफुली इथपर्यंत क्लिअर असेल आता ही अशीच नावं करायची आहेत फक्त त्याच्या पुढे इथे जेव्हा आपण आयनचं नाव लिहितो तेव्हा इथे मेन्शन करायचं स्पेसिफिकली वी आर गोइंग टू ऑलवेज मेन्शन आयन 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 जेव्हा आयन आहेत तेव्हा वी आर गोइंग टू मेन्शन आयन जेव्हा काउंटर आयन प्रेझेंट आहे तेव्हा तो कंपाऊंड आहे मग देट इज नो नीड टू मेन्शन एनिथिंग ओके देन दॅट इज नो नीड टू मेन्शन एनीथिंग जसं की इथे आहे आता मी हे सगळे नाही सॉल्व करणार एक सॉल्व करून दाखवतो तुम्हाला यू विल अंडरस्टँड वॉट इज गोइंग ऑन हिअर तर इथे आता काउंटर आयन म्हणून काय आहे तर एनआयन आहे मग तो लास्टला येईल आता आयन कधी येणार आहे लास्टला येणार आहे तर बघा आता इथे कसं होणार आहे पहिलं आपल्याकडे आहे ब्रोमिन आणि अमाइन ठीक आहे मग अल्फाबेटिकली पहिला अमाईन एन एच टी अमाइन अमाइन म्हणजे तो नाव वाला अमाईन नॉट एक्झॅक्टली अमाइन आर एन एच टू वाला नाही तर चार आहेत म्हणून इथे लिहिणार मी टेट्रा डबल एम राईट अमाइन टेट्रा अमाइन त्यापुढे ब्रोमिन आहे दोन आहेत ब्रोमिन किती आहेत दोन आहेत म्हणून डाय ब्रोमो आय विल रिपीट अगेन की इथे बऱ्याच साऱ्या टेक्स्ट बुकमध्ये बऱ्याच साऱ्या बुकमध्ये यू विल फाईंड ब्रोमिडो ॲज वेल दॅट इज ऑल्सो करेक्ट ब्रोमो ब्रोमिडो बोथ थिंग्स आर करेक्ट ठीक आहे मोस्ट ऑफ द टाइम ब्रोमिडोज दिलेलं असेल इन्स्टिट ऑफ ब्रोमो ओके नाव टेट्रा अमाइन डाय ब्रोमो त्यानंतर आपल्याकडे आहे प्लॅटिनम तो लिहिला प्लॅटिनम त्याचा जर ऑक्सिडेशन नंबर तुम्ही कॅल्क्युलेट कराल ऑक्सिडेशन नंबर जर कॅल्क्युलेट केलात तर इथून काही कंट्रीब्युशन नसणार आहे इथून आणि इथून येणार आहेत मायनस फोर मग मा तो बॅलन्स करायला प्लॅटिनम असणार आहे प्लस फोर आणि आता त्याच्या पुढे जो काउंटर आयन लिहायचा आहे काउंटर आयन कसा का लिहिणार आहे बघा आता ब्रोमो नाही लिहायचं काउंटर आयन आहे ना मग आयन डायरेक्टली लिहून टाकायचा मग तो आपण सिम्पली लिहिणार ॲज ब्रोमाइड कसा लयचाय तो ऍस ब्रोमाइड ठीक आहे तसंच इथे जर नाव बनवाल तर इथे सी एल आहे म्हणून मग इथे लास्टला येईल क्लोराइड लास्ट केस केसमध्ये आयोडीन आहे तर येणार आहे आयोडाइड काही जण म्हणतील सर ट्राय आयोडाइड लिहायचंय का तीन आयोडीन आहेत म्हणून नाही ना काउंटर आयनचा नंबर मेन्शन करायचा नाहीये देर इज नो नीड टू मेन्शन दॅट नंबर ओके होपफुली तुम्हाला कॅटायनिक कॉम्प्लेक्सचे नेम्स पण क्लिअर झाले असतील की कसे आपण कॅटायनिक कॉम्प्लेक्सचे नावं बनवणार आहे आता आपल्याकडे अजून एक एक्झाम्पल आहे अबाउट न्यूट्रल कॉम्प्लेक्स न्यूट्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये काय करायचं आहे फॉर न्यूट्रल कॉम्प्लेक्स इथे बघा आता की सीओ एनो टू थ्राईस एन एच थ्री थ्राईस हे असं नाव आहे ठीक आहे सीओ एनो टू थ्राईस एन एच थ्री थ्राईस या केसमध्ये एनो टू आणि एन एच ट्री एनएस हा अमाइन आहे मग तो पहिला लिहिणार तो ट्राय अमाइन डबल एम ने ट्राय अमाइन ठीक आहे त्यानंतर NO2 जो आहे दॅट इज ट्राय नायट्रिटो पुढे लिहितोय मी एन काय एन लिहिला कारण बॉन्डिंग थ्रू नायट्रोजन आहे बॉन्डिंग थ्रू ऑक्सिजन असेल तर ओ लिहणार ठीक आहे तो ट्राय अमाइन ट्राय आणि सिम्पली यू आर गोइंग टू राईट कोबाल्ट त्याचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करा थ्री येऊन जाईल आता देट इज नो नीड टू मेन्शन आयन देर इज नो नीड टू मेन्शन काउंटर आयन का अरे कारण नाहीचं आहे ना न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे तर फॉर न्यूट्रल कॉम्प्लेक्स देर इज नो नीड टू मेन्शन एनीथिंग ओके ॲज इट इज लिहून टाकायचंय तसंच इथे बघा कार्बोनिल आहे आपल्याकडे पाच कार्बोनिल आहेत पाच कार्बोनिल आहेत म्हणून वी विल मेन्शन पेंटा कार्बोनिल पेंटा कार्बोनिल आणि पुढे येणार आहे आयन इथे तुम्ही बघू शकता अमाइन आहे आणि थायोसायनेट आहे तर मग इथे ट्राय अमाइन पहिलं येईल ट्राय अमाइन त्यानंतर येणार आहे ट्राय ट्राय सायनॅटो त्याच्या पुढे येणार आहे आर एच म्हणजे तो असतो रोडियम आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर इथे बनेल थ्री आता बरेच जण म्हणत असतील सर तुम्ही सेकंड क्वेश्चनमध्ये काहीतरी मिस केलं तर काही मिस नाही केलं सेकंड क्वेश्चनमध्ये सगळ्यांना असं आला असेल क्वेश्चन की ऑक्सिडेशन नंबर जर तुम्हाला तो क्वेश्चन आला आहे तर व्हेरी गुड यू आर गोईंग ऑन अ राईट ट्रॅक बट तुम्हाला जर क्वेश्चन नाही आला आहे तर तुम्ही कुठेतरी तुमचं लक्ष थोडंसं पार्शियल आहे असं समजून चाला ठीक आहे ज्यांना आलाय आहे किंवा ऑक्सिडेशन नंबर का नाही मेन्शन केला तर का नाही मेन्शन केला ते पण समजून घ्या का मेन्शन नाही केलं आहे कारण एफी झिरो स्टेटमध्ये आहे जो कार्बोनिल आहे त्या कार्बोनिलवरती चार्ज झिरो असतो देर इज नो चार्ज न्यूट्रल लिगेन आहे एफी पन जाला, तो मग वरती पण ऑटोमॅटिकली चार्ज काय झाला तर झिरो झाला मग जर झिरो आहे देन देर इज नो नीड टू मेन्शन इट्स ऑक्सिडेशन नंबर ओके होपफुली नेमिंग तुम्हाला क्लिअर झालं असेल आता देर इज अनदर टाईप ऑफ क्वेश्चन बेस्ड ऑन सेम कन्सेप्ट की रिटर्नमध्ये क्वेश्चन येईल उलटा क्वेश्चन येईल उलटा क्वेश्चन म्हणजे काय की नाव दिलंय आता नावावरून तुम्ही मला कंपाऊंड ड्रॉ करून दाखवा तर आपण तसे पण कंपाऊंड पटकन करू नाव आहे आपल्याकडे ठीक आहे नाव आहे नावावरून कंपाऊंड बनवायचे पटकन ड्रॉ करणारे पाच एक्झाम्पल आहेत दोन त्या चार मिनिटांमध्ये होऊन जातील अँड वी विल एंड धिस व्हिडिओ ओके बघा इथे आता पहिला आहे ट्राय कार्बोनॅटो कोबाल्टेट ट्राय कार्बोनॅटो कोबाल्टेट कोबाल्टेट आहे म्हणजे कोबाल्ट सीओ कार्बोनॅटो आहे ओके कार्बोनॅटो आहे म्हणजे तो काय झाला तो सीओ थ्री आला ट्राय कार्बोनॅटो ट्राय कार्बोनॅटो म्हणजे तो आला थ्री राईट right? तो ट्राय कार्बोनॅटो कोबाल्टेट होता तो सीओ सीओ थ्री थ्राईस आणि ह्याला देणार आपण ब्रॅकेट ओके okay? आता ह्यांनी जे कार्बोनॅटो नाव घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आयन मेन्शन केलंय त्याच्यामध्ये थोडस मला एरर वाटतंय ऑक्सिजा इलेक्ट्रो दिलं असतं तर तो आयन बनला असतं पण ह्याच्यावरती आता चार्ज राहणार नाही का नाही राहणार कारण कोबाल्ट प्लस थ्री आणि हा असतो मायनस वन इंटू थ्री तो मायनस थ्री मायनस थ्री प्लस थ्री बॅलन्स आऊट होऊन जाणार आहे करेक्ट ट्राय कार्बोनेटो कोबाल्टेट हे एवढंच नाही विच इज समथिंग फिशी विथ दॅट पार्ट आय लाइक दॅट ट्राय ऑक्झो ऑक्झालायटो असतं तर मग ते करेक्ट मॅच झालं असतं जनरली आपण तीन वाले स्टडी करत नाही चार किंवा सहा वाले स्टडी करतो राईट चार किंवा सहा बॉन्ड असले पाहिजेत नेक्स्ट बघा आता वाला बघू आपण सोडियम सोडियम आहे तर बाहेर एने आला सोडियम आला त्यानंतर सोडियम किती आहे ते पण बघायचं आहे आपल्याला सोडियम किती लिहायचं आहे ते पण बघायचंय हेक्झासायनो फेरेट आहे एफी फेरेट म्हणजे एफी एफीवरती चार्ज बघून ठेवाल प्लस थ्री आहे त्यानंतर सायनॅटो सी एन जो आहे तो सहा आहेत सी एन किती आहेत सहा आहेत त्याच्यावरती चार्ज असतो मायनस वन मायनस वन इंटू सिक्स म्हणजे मायनस सिक्स झाला मायनस सिक्स आणि प्लस थ्री तो झाला मायनस थ्री मग तो बॅलन्स करायला जो सोडियम आहे तो पण असणार आहे थ्री सोडियम पण किती असणार आहे थ्री ठीक आहे थर्ड एक्झाम्पल बघा पोटॅशियम आहे म्हणजे के झाला ब्रॅकेट चार्टमध्ये काय आहे तर फेरेट म्हणजे एफी झाला आणि सायनो सेमच झालं सायनो म्हणजे सी एन आला फक्त आता एफीचा जो चार्ज आहे तो आहे प्लस टू एफीचा चार्ज किती आहे प्लस टू यू कॅन सी एअर एफीचा चार्ज आहे प्लस टू सी एन इज मायनस वन मायनस वन इन टू सिक्स मायनस सिक्स राईट आणि मग इथे तो बॅलन्स करायला येणार आहे के फोर ओके okay? मी बघा तुम्हाला वन टू थ्री सॉल्व्ह करून दाखवलेत रिमेनिंग थ्री यू ट्राय टू सॉल्व्ह दॅट आणि सॉल्व केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये पुटअप करा कमेंट सेक्शनमध्ये पुटअप करा करेक्ट असतील तर आय विल पुट अप थंब फॉर दॅट इफ इट इज रॉंग देन मी उलटा थंब टाकेन ओके तो होपफुली आय यू पॅक नॉमिंग क्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स ही वाली कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल हा होता आपला कॉर्डिनेशन कंपाऊंडचा लेक्चर नंबर टू असेच आपण अजून टोटल पाच लेक्चरमध्ये टोटल पाच लेक्चरमध्ये कॉर्डिनेशन कंपाऊंडची थेरी डिस्कस करणार आहे ओके तर नेक्स्ट लेक्चर विच विल बी अबाउट आयसोमेरिझम we will see you in that lecture all right then bye bye for this lecture see you in next lecture